हरिभाई देवगण प्रशालामध्ये संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटात नुकताच मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. 12 मार्च 2022 रोजी संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाला. प्रारंभी प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर महावीर शास्त्री व प्रशाला मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. प्रतिमा पूजनानंतर इयत्ता 9वीतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून निखिल बडवे यांनी संस्कृत भारतीचे संभाषण वर्गाबद्दल माहिती दिली. तसेच सुभाषित स्पर्धा उपक्रम 100 दिवसांचा पार पडला असं सांगितलं. पाहुण्यांचा परिचय आनंद कुलकर्णी यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे डॉक्टर महावीर शास्त्री यांच्या हस्ते शाळा स्तरावरील इयत्ता 3री पासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यानंतर जिल्हा स्तरावरील अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे पदक रोख रक्कम देण्यात आली. यामध्ये शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला विमो मेहता प्रशाला सेवा सदन प्रशाला व भारती विद्यापीठ या शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. डॉक्टर महावीर शास्त्री यांनी आपल्या मनोगतातून संस्कृत भाषा म्हणजे सरस्वती तिचे पूजन करणे आवश्यक आहे तसेच संस्कृत संस्कार करणारी भाषा आहे असं सांगितलं. श्री निखिल बिडवे सर, प्रदर सर, सुंदर असा सुप्रसंग करत असलेले कुलकर्णी सर, संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बक्षीस समारोप कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध शाळेतील शिक्षक शिक्षिका त्यांचे पालक आणि बक्षीस पात्र सर्व विद्यार्थी सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर यांनी संस्कृत सुभाषित कसे आत्मसात करावे याविषयी माहिती दिली. बडवे सरांच्याही मनात आहे, बरेच दिवस माझ्याही मनात ती गोष्ट होती की आपण एक शिबिर भरूया, एक 10 दिवसाचं 15 दिवसाचं आपण शिबिर येत्या काही सुट्टीच्या कालावधीमध्ये भरवलं की मुलांना संस्कृत वाचायला शिकायचं असं, त्याच्यामध्ये कदाचित शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा, अगदी विद्यार्थ्यांनीच नाही, कारण शिक्षण ही प्रक्रिया अशी आहे की तुम्ही आयुष्यभर तुम्ही शिक्षण ही प्रक्रिया अविरत चालू राहिली पाहिजे आणि आपण अविरत शिकतो. शिक्षण ही प्रक्रिया कुठेच न थांबणारी आहे आणि म्हणून याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या सगळ्यांनी शिबिरामध्ये सहभागी व्हावे. पुनश्चैदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं कौतुक करते आणि माझ्याच संस्थेचे आनंद कुलकर्णी सर यांनी अगदी आनंदाने खरं तर अस्खलित संस्कृत बोलणं हे खूप अवघड आहे आणि त्यांच्या नावातच आनंद एवढा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सूत्रसंचालन जे आहे ते अतिशय छानपणे केलेलं आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रमाची धुरा जी आहे ती बडवे सर आणि आपल्यासारखे सगळे संस्कृत शिक्षक यांनी उत्तम अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे की विद्यार्थी सुद्धा बघा त्यांची विधावन स्थिती आहे, आपण काय करावं काय नाही, परंतु अशा अवस्थेत सुद्धा माझे सगळे संस्कृत प्रेमी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या समवेत या ठिकाणी आले, त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्चैदा या ठिकाणी कौतुक करते आणि शास्त्री सरांना मी विनंती करते की आज त्यांना काही परीक्षेच्या नियोजनामुळे या ठिकाणी जास्त त्यांचं मनोबल व्यक्त करता आलं नाही, पण निश्चितच सर शिबिर ज्यावेळेला भरू त्यावेळेला आपलं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला हवं आहे. पुनश्चैदा मी शास्त्री सरांचे या ठिकाणी आभार मानते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद कुलकर्णी तर आभार माधुरी देवगण यांनी मानले. शाळा स्तरावर 33 विद्यार्थी तर जिल्हा स्तरावरती 13 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.